शिवसेनेचा बालेकिल्ला असलेले कोकण काबीज करण्यासाठी भाजपाने आता रणनीती आखली आहे। आगामी निवडणुकांपूर्वी कोकण रेल्वे मार्गावरच्या स्थानकांचं सुशोभीकरण आणि मुंबई गोवा महामार्ग पूर्ण करण्याला भाजपाने प्राधान्य दिलंय। पाहुयात या संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट। कोकणातल्या विकास कामांसाठी निधीची खैरात। ठाकरेंचा बालेकिल्ला काबीज करण्याची रणनीती। भाजपचं काय आहे मिशन कोकण। ठाकरेंचा बालेकिल्ला असलेल्या कोकणावर आता भाजप आणि शिंदे गटानं लक्ष केंद्रित केलं। कोकणातल्या रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातले रखडलेले प्रकल्प निवडणुकीपूर्वी पूर्ण करण्यावर भर दिला जात असून त्यासाठी राज्य सरकारच्या तिजोरीतून निधीची खैरात केली जाते। मंगळवारी कोकण रेल्वेवरच्या 12 स्थानकांच्या सुशोभीकरणाच्या कामाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं। यामध्ये रायगड जिल्ह्यातल्या वीर, माणगाव आणि कोलाड या 3 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे। तर रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण, रत्नागिरी, संगमेश्वर, राजापूर आणि खेड या 5 रेल्वे स्थानकांसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवली, सिंधुदुर्गनगरी, कुडाळ आणि सावंतवाडी या 4 रेल्वे स्थानकांचं सुशोभीकरण करण्यात येणार आहे। याशिवाय गेल्या 12 वर्षांपासून रखडलेला मुंबई गोवा महामार्ग पूर्ण करण्यावरही भाजपनं भर दिला। येत्या गणेशोत्सवापूर्वी या महामार्गाची किमान 1 लेन पूर्ण करू असं आश्वासन भाजपचे नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कोकणवासियांना दिल्या। खड्डे बुजवण्याचं काम सुरू नाही, आत्ता जे काम चालू आहे ते काम पूर्णच्या पूर्ण हा रस्ता हा सुस्थितीत करण्याचं काम सुरू झालेलं आहे। गणपतीच्या अगोदर ह्या संपूर्ण रस्त्यावरची सिंगल लेन ही पूर्ण होईल। उरलेली जी लेंथ आहे ती डिसेंबर 23 अगोदर पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण फार प्रयत्न करतो आहोत आणि आम्हाला खात्री आहे की नक्की या सगळ्या गोष्टी पूर्ण होतील। कोकण हा ठाकरे गटाचा बालेकिल्ला, त्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचीही कोकणात बऱ्यापैकी राजकीय ताकद आहे। कोकणातल्या 3 जिल्ह्यात लोकसभेचे एकूण 3 मतदारसंघ असून मावळ लोकसभेत शिंदे गटाचे श्रीरंग बारणे हे खासदार आहेत। रायगड, रत्नागिरी लोकसभेत अजित पवार गटाचे सुनील तटकरे तर सिंधुदुर्ग लोकसभेत ठाकरे गटाचे विनायक राऊत खासदार आहेत। याशिवाय रायगड जिल्ह्यात एकूण 7 आमदार असून यापैकी 3 आमदार शिंदे गटाचे, 1 आमदार राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा तर 3 आमदार भाजपचे आहेत। रत्नागिरी जिल्ह्यात एकूण 5 आमदार असून त्यापैकी 2 आमदार शिंदे गटाचे असून 1 आमदार राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा असून 2 आमदार ठाकरे गटाचे आहेत। तर सिंधुदुर्गात एकूण 3 आमदार असून भाजप, ठाकरे गट आणि शिंदे गटाचा प्रत्येकी 1 आमदार आहे। आमदार खासदारांची संख्या पाहता शिवसेनेचा हा बालेकिल्ला ताब्यात घेण्यासाठी भाजपनं आता कंबर कसली। आगामी वर्ष हे निवडणुकांचं वर्ष, त्यामुळे कोकणातल्या विकास प्रकल्पांना गती दे, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपूर्वी हे सर्व महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यावर भाजपनं भर दिला आणि याच प्रकल्पांच्या जोरावर भाजपनं कोकण काबीज करण्याचा चंग बांधलाय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।